तुळस गोकुळात गोकुळाष्टमीच्या दिवशी मातीचे गोकुळ करताना तुळस आणि तुळशीचं वृंदावन हे जाणीवपूर्वक केलं जातं. इथे वनस्पतींची पूजा आणि तुळशीचं महत्व पटवून देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे तुळशीचा एक फांडा मातीमध्ये मातीच्या एका ह्याच्यामध्ये वृंदावन असं समजून ह्याच्यात ठेवला जातो. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये पिंपळ, पिंपळाचा हा एक छोटासा वृक्ष आणि त्याचा तो पार किंवा तो भाग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्यावर कावळे किंवा पक्षी हे मातीचे करून ठेवलेले आहेत. पिंपळाला एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते महत्व दाखवण्याचा प्रयत्न या मातीच्या गोकुळात आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माच्या वेळेस दाखवण्यात आलेला आहे. आणि त्यावेळेसचा पक्ष्यांचा किलबिलाट आनंद हाही वर्तवण्यात आलेला आहे. या मातीच्या गोकुळामध्ये दुर्वा, आघाडा, तुळशी, मंजुळा इत्यादींनी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करून त्याचं वंदन करण्यात आलेलं आहे, त्याची पूजा करण्यात आलेली आहे. या दुर्वा हा आघाडा आणि या तुळशीच्या मंजुळा या ऋतूत अनेक वेगवेगळी फुले जी मिळतात त्या सर्व फुलांनी हे मातीचं गोकुळ सजवण्याचा प्रयत्न केला जातो. यात जाई, जुई अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांनी हे सजवण्यात येतं. आपण पाहत आहोत की हे कपाश वस्त्रमाळ ही देवाला अर्पण करण्यात येते किंवा गोकुळाभोवती पूर्ण लावली जाते. अशा प्रकारे हे कापसापासून बनवलेले हे हळद आणि कुंकू आणि सुशोभित करण्यात आलेलं वस्त्रमाळ देवाला अर्पण करण्यात येते. हिंदू संस्कृतीत जानव्याला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये हे जानव श्रीकृष्णाला अर्पण केलेलं आहे. जानव हे हिंदू संस्कृतीत चारही वर्णाचे लोक जानव घालतात, त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सर्वांनाही मुंज करण्याचा अधिकार आहे आणि जानव घालण्याचा अधिकार आहे. यामध्ये हा पितळाचा रंगनाथ ठेवण्याची पण एक परंपरा आहे. हा रंगनाथ हे श्रीकृष्णाचंच रूप आहे आणि हे रूप लहान बाळाचं रूप हातामध्ये लोण्याचा गोळा घेतलेलं हे रूप अत्याकर्षक रूप आहे. यानंतर यामध्ये मातीचे केलेले हे कृष्ण आणि बलराम दाखवण्यात आलेले आहेत आणि याला टोप घातलेला आहे मातीचा छान आणि याला जेवारीनं डोळे काढलेले आहेत आणि वेगवेगळे दागिने काढायचा प्रयत्न केलेला आहे. हे जुन्या परंपरेचाच एक भाग आहे. त्यानंतर हा तुम्हाला दिसतो तो हा पाळणा संबोधला जातो. याला चारही बाजूंना असं मातीचा पाळणा अतिशय आकर्षक पद्धतीने केलेला आहे. यामध्ये ही यशोधा आणि तिच्या हातामध्ये ती दोरी दाखवली आहे आणि ती पाळण्याला धोका देत आहे. खूपच आकर्षक पद्धतीने त्यानंतर इथे कुंभार हा गाढवावर बसून
कंसाला वर्दी देतोय की कृष्णाचा जन्म झालेला आहे. त्याचं हे सूचक म्हणून गाढव आणि हा कुंभार त्याच्यावर हे दाखवलेलं आहे, काढलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मातीचे गाढव आणि कुंभार करण्याची प्रथा आहे. इथे एक शिळा दाखवली आहे आणि त्या शिळ्यावर सहा लहान लहान मुलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मी ही मातीची लहान लहान लेकरं काढली की ज्याला कंसाने सहा जणांना मारलेला आहे. त्यानंतर इथे हा कंस आहे आणि ह्या कंसाच्या हातात एक छोटस बाळ दाखवलेलं आहे. ते सातवं की जे की आकाशामध्ये वीज या रूपानं जात. हा कंस आणि कंसाच्या हातामध्ये एक छोटस बाळाचं रूप दाखवलेलं आहे की हा सातवा अंश आहे. तो अंश पुढे वीज या रूपानं आकाशामध्ये. इथे लहान लहान सहा मातीची बाळ केलेली आहेत आणि ही बाळ ही कृष्णाच्या आधी जन्मलेली सहा मुलं आहेत. सातवा बलराम आणि आठवा कृष्ण. गोकुळात आलेली ही पुतना लहान बाळाला दूध पाजवते आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोट्या बाळाला ह्या मातीच्या मूर्तीनं मांडीवर घेतलेलं दाखवलं आहे. इथे हा ब्राह्मण आलेला आहे आणि तो ब्राह्मण मुलाचं भविष्य आणि त्याची जन्मपत्रिका आणि त्याचा पाचवीचा जो कार्यक्रम असतो तो त्यात दाखवलेला. या गोकुळामध्ये वाड्याला जी भिंत संरक्षित भिंत असती, तटबंदी असती तशी ती भिंत इथे पण वाडा या पद्धतीमध्ये दाखवण्यात आलेला आहे. वाडा या पद्धतीमध्ये चारही बाजूने घर असून मध्यभागी हे जे ब्रह्मचित म्हणलं जातं ते ओपन असतं, तो दाखवून तिथे बारशाचा कार्यक्रम दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे नंद, यशोदा आणि वेगवेगळ्या गोकुळातील कल्पनेप्रमाणे सर्व मांडण्याचा प्रयत्न इथे केला जातो. इथे प्रसादामध्ये वर लोणी दिसत आहे, सोबत डिंकाचा लाडू आणि प्लस सुंठवडा आणि डिगवडा अशा या कल्पनेनं हा प्रसाद केला जातो. महाराष्ट्रात काही ठिकाणी हे मातीचे गोकुळ तयार करून अशा प्रकारे ह्याची पूजा केली जाते.